संकल्पना मांडली होती, सर्व धर्म समभाव, तसं माझं मत आहे सर्व पक्ष समभाव. राजे, वाईन विक्रीचा किराणा दुकानातील मार्केटमध्ये सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला, त्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? भाजप सगळे नेते विरोध करतायत, काल बंडा तात्या कराडकरांनी देखील या निर्णयाचा विरोध करत आंदोलन केलंय. ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला तुम्ही निवडून दिलेले सर्व लोकप्रतिनिधी, राजेशाही असती तर मी उत्तर दिलं असतं. लोकशाहीत आता ज्या ज्या लोकांनी तो निर्णय घेतला आहे, त्यांनी का घेतला, कशाकरता घेतला, त्यातनं काय फायदा तोटा जे काय असेल ते, त्यातनं उत्पन्नात किती वाढ होणार, हे ज्यांनी निर्णय घेतला त्यांना विचारणं हे जास्त उचित ठरेल. तुम्ही या निर्णयाकडे कसं पाहता? कारण हे योग्य आहे की अयोग्य आहे? एक लक्षात घ्या, मी भाजपचा नेता म्हणून तुमच्यासमोर बोलत नाही, या देशाचा एक नागरिक म्हणून जर विचारणं असेल तर उत्तर देतो, नाहीतर मी गाडीत बसतो आणि निघून. हे पहा, प्रत्येकाचं वैयक्तिक जीवन असतं. एकदा व्यक्ती संन्यास झाल्यानंतर त्यांनी त्याच्या आयुष्यात कसं वागायचं, काय करायचं, काय नाही करायचं, हा निर्णय प्रत्येक व्यक्ती घेत असतो. त्यामुळं वाईनची विक्री असेल किंवा ना विक्री बंद करा, यापेक्षा लोकांनी विचार केला पाहिजे त्यांच्या शरीराला, त्यांच्या स्वास्थ्याला, त्यांना जगायचं किती किती, या हिशोबाने विचार केला पाहिजे. कारण की एक जी मन आहे, हेल्थ इज वेल्थ. पूर्वी जर आपण पाहिलं तर सहज म्हणजे अजूनसुद्धा काय काय जे सातारा जिल्ह्यामध्ये जे दुर्गम भागातले जे खोरे आहेत, तर त्या ठिकाणी किरकोळीत 90-110 पर्यंत लोक जगतात, म्हणजे लाईफ स्पॅन तेवढा होतो. मग अजूकडच्या काळात धावपळ असेल किंवा हे बाकीचं जे आता तुम्ही जर हे केलं, तर आपलं लाईफस्टाईलवरती संपूर्ण अवलंबून असतं. आणि लोकांनी विचार करणं गरजेचं आहे की आपल्याला जगायचं आहे तर किती जगायचं, 50 जगायचं, 60 जगायचं, 70. शेवटी पूर्वी गाड्यांना गव्हर्नर असायचं, प्रत्येकाने ठरवलं पाहिजे ना की आपण गव्हर्नर आपण स्वतःला घालून घेणार आहोत का नाही. एकतर मी सांगण्यामुळं आणि कोणी दुसऱ्यांनी हे करा ते करा म्हणण्यापेक्षा लोकांच्या हातात हे काय करायचं आणि काय नाही करायचं, लोकांना तुम्ही आपण लोकांनी ठरवलं पाहिजे, त्याचा निर्णय त्यांनी घेणं गरजेचं आहे. राष्ट्रवादीमध्ये परत जाणार आणि शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने एक संकल्पना मांडली होती, सर्व धर्म समभाव, तसं माझं मत आहे.